रात्रि भेट। आशुतोष, तुम्हाला ऐकू येत आहे माझं बोलणं? मी आहे अरुंधती। आपल्याला एकत्र खायचं आहे, लक्षात आहे ना तुमच्या? तुमच्या अल्बमसाठी, सॉरी, आपल्या अल्बमसाठी जेव्हा मी गाणं रेकॉर्ड करायला आले होते ना, तेव्हा त्या स्टुडिओमध्ये काचेच्या पलीकडून तुम्ही माझं गाणं ऐकत होतात। तुमचे डोळे, तुमचा प्रत्येक श्वास, तुमचा चेहरा मला प्रोत्साहन देत होता। मी एक एक ओळ म्हणून तुमच्याकडे बघत होते आणि मला तुमच्या चेहऱ्यावरून कळत होत माझं गाणं कसं होत आहे ते। त्यानंतर मी जेव्हा गायला बसते ना आशुतोष, तेव्हा मला तुमचा चेहरा दिसतो, असं वाटत तुम्ही ऐकताय माझं गाणं शांतपणे, जोर जोरात दाद नाही देत आहात पण मन लावून ऐकताय, आणि तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतंय माझं गाणं कसं चाललंय ते। त्यानंतर जेव्हा जेव्हा मी जिथे जिथे गाते ना, तिथे तिथे प्रेक्षकांमध्ये तुमचा चेहरा शोधते, असं वाटतं तुम्ही ऐकताय, तुमचं लक्ष आहे, एक जरी सूर चुकला तरी तुम्ही नंतर येऊन मला सांगणार। काल हॉस्पिटलमध्ये काचे चाडून तुम्हाला हे असं बघितलं ना, आणि मला असं वाटलं की तुम्हाला काय झालं तर माझं गाणं संपेल। गाणार त्या एका श्रोत्यासाठी गात असतो जो सगळं जग बाजूला ठेवून फक्त तुमचं गाणं ऐक, माझ्यासाठी माझं गाणं ऐकणारा तो श्रोता तुम्ही आहात आशुतोष। सो कानांनी, डोळ्यांनी, शरीरातल्या कणाकणांनी माझं गाणं ऐकतो। तुम्हाला काही झालं तर मी कोणासाठी गाऊ, कोणाशी बोलू, कोणाशी मनमोकळ्या गप्पा मारू, कोणाचं ऐकू, कोणाला माझी छोटी छोटी गाराणी ऐकू, कोणाकडून शिकू। तुम्ही लवकर बरे व्हा बर, मला खूप हवालदिल झाल्यासारखं होत, असं पडून नका राहू, आपल्याला खूप काम करायचं, चांगलं काम करायचं, म्युझिक स्कूलचं काम थांबायला नकोय ना तुम्हाला, लवकर बरे व्हा। आता तर तुमचं एकट्याचं स्वप्न नाही राहिलंय, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते। अक्षय तृतीयेचा मुहूर्त टळून गेलाय, आता लवकर काम सुरू करायला हवं, आणि आपलं रेकॉर्डिंग तेही राहिलंय, आपल्या दोघांना एकत्र गायचं आहे। आता मी ते गाणं दुसऱ्या कुणाबरोबर गाणार नाही आहे, त्यात मला आता फक्त तुमचा आवाज ऐकू येतोय आशुतोष। आपल्याला खूप काम एकत्र करायचंय, खूप चांगलं काम, लवकर बरे व्हा, मी वाट बघतीये तुमची आशुतोष। अरुंधती,
अरुंधती, मी हॉस्पिटल मध्ये जाऊन आलो. आशुतोष आता बरा आहे, होईल लवकर रिकवर. मी डॉक्टरांना भेटलो, आशुतोषला नाही भेटलो, बट आय थिंक हिज कंडिशन इज मच बेटर. काळजी करायचं काही कारण नाही आहे. आठवड्याभरात तो कामाला लागायला हवा, सो यू कॅन रिलॅक्स नाउ. का करताय तुम्ही, का करताय? चौकशी करतोय, ओळखीचा माणूस आहे, बऱ्याचदा भेटला आहे, शिवाय अप्पांकडून बऱ्याचदा ऐकलं आहे, त्यानं त्यांना मदतही केली आहे, यशच्या करिअरमध्ये सुद्धा त्याची मदत होते. पण हे सगळं तर पूर्वीही होतं, पण तेव्हा खूप वाईट बोलायचा तुम्ही त्यांच्याविषयी, तुम्हाला राग यायचा त्यांचा. मी बदलू शकत नाही का अरुंधती, का असतं अशा वेळी कधी कधी मोठे फायनान्शियल डिसिजन्स घ्यावे लागतात, जवळची माणसं गोंधळलेली असतात, अशा वेळेला माणसं लागतात आजूबाजूला. पूर्वी मी माणसांच्या वागण्याचे अर्थ नाही काढत बसायचे अनिरुद्ध. जो जे ज्या कारणासाठी वागलाय ते वागलाय असं मी गृहीत धरायचे. म्हणजे तब्येतीची काळजी वाटली, जाऊन भेटू आलं, इतकं साधं सरळ येते असं मला वाटायचं. पण आता मला कळलंय, आपल्या वागण्यामागची जी कारणं दिसतात किंवा जी सांगितली जातात तीच असतात असं नाही, वेगळी असतात. आत काहीतरी वेगळंच सुरू असत. तुम्ही हे सगळं का करताय अनिरुद्ध? मलाही काळजी वाटते लोकांची, माझ्या आयुष्यात असलेल्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांची. पण आशुतोष तर यातले कोणीच नाहीये. पण तू आहेस. येस अरुंधती, आय रिअली केअर फॉर यू. मला आपल्यातले चांगले क्षण आठवतात. आपण एकत्र होतो तेव्हा आनंदात होतो असं वाटतं. माझ्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे की आता खूप उशीर झाला आहे, आता काही बदल होऊ शकत नाही. माझ्या लाईफटाईममध्ये माझी ही चूक आता मला सुधारता येणार नाही. पण ॲटलीस्ट मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न तरी करू शकतो. अरुंधती, डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही सगळेच तुझ्याशी वाईट वागलोय, पण आम्हाला हेही माहिती आहे की तू असलीस की देशमुख कुटुंब आहे. तू तिथे राहत जरी नसलीस ना तरी सगळ्यांच्या बोलण्यात तू असतेस, सगळ्यांच्या मनात तू असतेस, तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये तुझा स्पर्श असतो. अरुंधतीने हे इथे ठेवलं, अरुंधतीने हे स्वतःच्या हाताने बनवलं. अरुंधती, तुझं त्या कुटुंबातलं, त्या घरातलं अस्तित्व पुसून टाकणं जवळजवळ अशक्य हे आता मला कळलेलं आहे. तू गेलीस मला वाटलं तू परत येशील, बाहेरच्या जगामध्ये टिकाव नाही लागणार तुझा, ही बंडखोरी तात्पुरती राहील, तुला सवय नाही आहे असं राहायची. पण फॅक्ट अशी आहे की आम्हाला सवय नाही असं राहायची. घरावरनं तुझा हात फिरावा असं वाटतं, तू घरात असावीस असं वाटतं. कधी कधी मलाही तुझ्याशी बोलावं असं वाटतं, खूप गोष्टींबद्दल ज्या ज्या मला संजनाशी बोलता येत नाही. पण मी अजूनही असं नाही म्हणणार की माझं संजनावर प्रेम नव्हतं किंवा नाही आहे. तिचा स्मार्टनेस, तिचं फुल ऑफ लाईफ असणं मला खरंच आवडायचं, पण धबधब्याखाली फार वेळ नाही बसू शकत. शांत नदीत पाय सोडून कितीही वेळ बसू शकतो. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की हे असं किती दिवस चालू राहणार आहे. मला माहिती आहे आता खूप उशीर झालाय, काहीच बदलू शकणार नाही. या लाईफमध्ये मला माझी चूक सुधारता येणार नाही, पण ॲटलीस्ट मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न तरी करू शकतो. काय काय किती दिवस चालू राहणार हे असं? तुला आमच्या घरातल्या प्रश्नांमध्ये ओढत राहणं, सतत तुझी उणीव जाणवणं, तुझी गरज भासणं. अरुंधती, तू किती दिवस आमचा विचार करत राहणार आहेस? मला तुमचा विचार करावा लागत नाही अनिरुद्ध, तो असतोच माझ्या मनात. मला त्यातून माझं मन काढायला लागतं, जे कधी कधीच जमत. पण त्याचाही तुला त्रासच होतो ना अरुंधती? तुम्हाला काय म्हणायचं आहे अनिरुद्ध, स्पष्टपणे बोला, मला नाही कळत आहे. अरुंधती, मला असं वाटतं तू तुझ्या भविष्याचा विचार करावास,
आमच्यासाठी खूप केलंस, आता नको करूस. आशुतोषचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर तू त्याचा विचार कर. चांगला माणूस आहे तो, आपल्या घरात सगळ्यांचं त्याच्याबद्दलचं मत चांगलं आहे. आणि मला माहिती आहे तो किती गोष्टी मनापासून करतो आणि किती गोष्टी तुला इम्प्रेस करण्यासाठी करतो. पण दॅट मीन्स ही रिअली लव्ज यू. आता मागे वळून बघू नकोस, यू प्लीज गो अहेड. काय बोलताय अनिरुद्ध? हे बघ, मी अजिबात मोठ्या मनाचा वगैरे नाहीये, उदार नाहीये, फार चांगला नाहीये. पण मला आता तुझ्यावरचा माझा डिपेंडन्स कमी करायचा आहे. अजूनही आयुष्यात कधीतरी तू कदाचित परत येशील ही आशा आता नकोय मला माझ्या मनात. मला मला काढून टाकायचंय तुला माझ्या मनातून, आणि ते मला जमत नाहीये. मला वाटायचं जसजसे दिवस जातील तसं माझं कन्फ्युजन कमी होईल, पण उलट ते वाढतच चाललंय. आणि याला जबाबदार फक्त संजनाचं वागणं नाहीये, याला जबाबदार आपण एकत्र घालवलेला 25 वर्षाचा काळ आहे. तुझी सवय झाली आहे अरुंधती, ती सुटत नाहीये. असं वाटतंय की एकदाचा याचा काहीतरी उलगडा व्हावा. म्हणून मी आशुतोषचा विचार करावा? नाही, प्लीज डोंट गेट मी रॉंग. हे सगळं बोलताना मला अजिबात आनंद होत नाहीये. मला जसं सुखी आयुष्य जगायचंय ना, तसं तुलाही जगायचंय. आणि आशुतोष तुला एक चांगलं आयुष्य देईल असं मला वाटतं. अरुंधती, वेळ निघून गेली ना की कितीही काहीही केलं तरी काही उपयोग होत नाही. आय थिंक या 2 दिवसात तुलाही हे कळलं असेल. जे सगळ्यांना दिसतंय ते तुलाही दिसलं असेल. आशुतोष आणि तुझ्यामध्ये फक्त मैत्री नाहीये, त्या नात्याला नाव द्या. बंद करा लोकांची तोंड. कारण खरं सांगू का, मला त्याचाही त्रास होतो. अनिरुद्ध देशमुखची एक्स वाईफ दुसऱ्या पुरुषाबरोबर दिसते हे ऐकायला नाही आवडत मला. त्यापेक्षा जे काही तुमच्यात असेल त्याला नाव द्या. पण अरुंधती प्लीज, माझ्या घरात आणि त्याही पेक्षा माझ्या डोक्यात तुझी घट्ट बसली आहेस ना, त्यातून स्वतःची सुटका करून घे. नाहीतर तू, मी आणि आपलं घर सगळे असेच भरडले जात राहू. आई, आशुतोष शुद्धीवर आले, जाग आलीये त्यांना. सुलेखा ते तुला बोलवत. अरुंधती, या बाबतीत याहून स्पष्ट मला नाही बोलता येणार. तू विचार कर. आई चल. डॉक्टरांनी सांगितलंय की आता स्ट्रिक्टली काही दिवस फक्त आणि फक्त आराम करायचा, कळलं ना? ऑपरेशनची गरज नाही, पण त्याचा अर्थ सगळं काही अगदी नॉर्मल आहे असा नाही. मोठा ऍक्सिडेंट झाला होता, डोक्याला मार लागला आहे, त्यामुळे खूप काळजी घ्यायला हवी. आता बरीच औषधं आहेत, पण पुढचे 4-6 महिने कधी डोकं दुखत असं वाटलं, चक्कर येते, तोल जातो, डोळ्यासमोर अंधारी येते असं काही वाटलं ना, म्हणजे काही ॲबनॉर्मल होत आहे असं वाटलं, तर डॉक्टरांना लगेच सांगायचं. चेकअपला मध्ये मध्ये यावं लागेल, आणि त्यांनी काही टेस्ट सांगितले त्याही मधून मधून करायचे. नित्या? हा, काय इथेच आहे. नितीन, एवढा लांब का उभा आहेस? अगं, एखादी सुंदर मुलगी उभी असेल तिथे,
म्हणून तिथे उभा येतो. आई तुला सांगतो, ते आजोबा मध्ये आले ना, ते आजोबा होते म्हणून नित्याने त्यांना फक्त वाचवलं. पण जर त्याच्याऐवजी एखादी सुंदर मुलगी असती ना, तर नित्या तिला डायरेक्ट घरी सोडायला गेला असता आणि मी रस्त्यावरच पडून राहिलो असतो. आशु, काहीतरी काय बोलतोस? बघ ना मावशी, तू हो रे बरा, मग बघतो तुला. मी बरा आहे. थँक गॉड. सॉरी यार आशु, माझ्यामुळे हे सगळं. नित्या, ते आजोबा बरे आहेत का रे? आहेत, बरे आहेत. आणि प्रकाशनी खरंच त्यांना नंतर त्यांच्या घरी नेऊन सोडलं. अरे इथे आपला ऍक्सिडेंट झाला, तू रस्त्यावर पडलास, मी गाडीतून उतरलो तेव्हा मला माझा हातही हलवता येत नव्हता, आणि हे आजोबा काय विचारतायत, यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे कोण? त्यांना सांगायचं ना, आशुतोष केळकर. फक्त श्री आशुतोष केळकर का कैलासवासी आशुतोष केळकर हे ठरेल थोड्या वेळात. काय काही काय बोलताय तुम्ही, कशावरही हसताय? अगं मावशी, आम्ही कशावरही हसतो म्हणूनच आम्ही मित्र आहोत. आणि कुठलाही स्ट्रेस घेऊ शकतो. बर, पण पुरे आता, आणि या विषयावर विनोद नकोय. चला, मावशी रागवली, आता मला बरं वाटतंय. हो ना आई. अरुंधती, ओरडण्यावरून आठवली की काय तुला? अरुंधती, आशू बरा आहे, हसतोय. मी खरंच बरा आहे अरुंधती, एवढं काही झालेलं नाही. अगं मी तुझ्याबरोबर डुएट गाणार हे ऐकून देव सुद्धा काळजीत पडला. लोकांना आता या संकटातून कसं वाचवायचं असा विचार करून त्यांनी बहुतेक माझा ऍक्सिडेंट घडवून आणला. काहीतरी काय हो बे. नित्या, मध्ये किती दिवस गेलेत? रेकॉर्डिंगची तारीख उलटून गेली का? नाही नाही, आणि तुम्ही नसलात तर मी ते डुएट गाणार नाही असं मी ठरवलं. असं नको करू अरुंधती. का, त्याला काय झालं? एक गाणं नाही गायलं तर काय झालं? ते काही नाही, तुम्ही गाणार आहात. आणि नाही गायलात ना तर मीच एक पिक्चर काढीन आणि सगळी गाणी तुम्हाला गायला लावी. पण तोपर्यंत मी बरा तर व्हायला पाहिजे. न व्हायला काय झालं, नक्की बरे व्हाल. मी आहे ना, मी तुम्हाला बाहेर काढीन असं घातो. तुम्ही किती घाबरवलं होत माहितीये, इतकं विचित्र स्वप्न पडलं होतं. मी देव पाण्यात ठेवली होती अक्षरशः. देव करू आणि माझं आयुष्य तुम्हाला लाभ. त्यापेक्षा आपल्याला खूप काम एकत्र करायला मिळो असं तरी म्हण. तथास्तु. म्हणूनच ते गाणं आपण एकत्र गायचं आहे. करेक्ट, दॅट्स द स्पिरिट. यस. बरं, बाय द वे, बाहेर डॉक्टर मला विचारत होते की तुम्ही खरंच हा सगळा सेटअप घरी करणार आहात की 2-3 दिवस राहू दे यांना इथे. तुला वाटतंय का या माणसाला इथे ठेवण्याची गरज आहे असं? नाही, पण मला वाटतं की राहू दे 2 दिवस, म्हणजे डिस्चार्जची घाई नको करायला. आई, आपण घरी ठेवू ना माणसं कामाला, इथे नको प्लीज. मावशी, आम्ही आहोत, घेऊ काळजी. अरे कालपर्यंत एवढं टेन्शन दिलं होतं यांनी आपल्याला. आई सॉरी, त्याबद्दल हवं तर मला घरी जाऊन शिक्षा कर, पण इथे नको. इथून इथून जाऊया आपण. इथल्या ना स्पिरिटच्या वासाने मला कसं तरी होतो, खूप कसं तरी होतो, मला भीती वाटते. घरी असलो तर लवकर बरं वाटेल. मला वाटेलच, मला माहीतच होतं की तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्ही ना आमचे ओजी रॉकस्टार आहात. रॉकस्टार काय आहात? ओजी? ओजी म्हणजे काय? ओजी म्हणजे ओरिजिनल गँगस्टर.
अगं सध्याची भाषा आहे ही. ही कसली भाषा? मुलगा कुठल्याही वयाचा असो आईला सारखा भुतकळ्यात पाडत असतो. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.